येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. कारण गेले 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे 50-60 वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी 10 वर्षात केलं. या देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने 2 वर्षामध्ये केलेलं काम, केलेला विकास, घेतलेले निर्णय, सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास. साहेब, उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय का? काय नेमकं प्लॅनिंग आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत. आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही. निवडणुका आल्या मग तयारी करायचं, आमच्या 24 तास काम चालू असतं. आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत, फेसबुक लाईव्ह करत नाहीत. त्यामुळे आमचं काम 24 तास चालू असतं. त्यामुळे आमचे कार्यकर्ते 24 तास काम करणारे, लोकांच्या मदतीला धावून जाणारे, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे, निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता, तुम्हाला मुख्यमंत्री करतो, तुम्ही सोबत या असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कसं बघता याच्याकडे? याच्यामध्ये सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले, मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो, तुम्ही पुन्हा या. परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता. जेव्हा विचारांचे फारकत होते, बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला मूठमाती दिली जाते त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो. त्यामुळे मलाही निरोप दिला, दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता, आम्ही सगळेच येतो. अख्खी शिवसेना येते, पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती, 50 लोक माझ्या सोबत होते. त्यामुळे देवेंद्रजी जे बोललेले आहे त्यात वस्तुस्थिती आहे, सत्यता आहे, आणखी खूप काय काय आहे पण आता मी ते बोलू इच्छित नाही. नरेश मेस्केंना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना संजीव नाईकांच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय, नगरसेवकांनी राजीनामे. तुम्ही अर्धवट माहिती आहे तुमच्याकडे. आता नरेश मस्के, प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईक साहेबांना भेटले, संजीव नाईकना भेटले, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील. शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी? या देशाच्या विकासासाठी. ही निवडणूक आहे एका मतदारसंघाची नाही आहे, ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे, या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे. त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच, इच्छा असते. परंतु एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते काम करतात, हे आजवरचा आमचा अनुभव. महायुतीची रॅली ज्यावेळेस ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरून येत होती त्यावेळेस त्या ठिकाणी मशाल पेटवून दिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अरे त्यांच्याकडे काय काम राहिलंय का दिवचायच्या शिवाय? शिव्या शाप आणि दिवचणे एवढंच काम आहे, टोमण्याशिवाय काम आहे का काय? अरे ते आम्ही काम करतोय, आम्ही काम करणारे लोक आहेत, आम्ही त्यांच्या टोमण्या बिमण्यावर लक्ष देत नाही. तुम्हाला एकच सांगतो, त्यांना आता काम उरलेलं नाही, आता या निवडणुकीनंतर तर काहीच उरणार नाही. त्यामुळे त्यांचं टोमणे आणि या सगळ्या डिवचणे याच्यातच त्यांचं आयुष्य गेलं. ते अजून सरकार बदलले, सत्ता बदलले, हे देखील ते अजून म्हणजे त्यांचं अजून ते हजम होत नाही, म्हणायला तयार नाही, त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे त्याला काय करणार आम्ही? शरद पवार साहेब असं म्हणले, सोबत आहे शरद पवार असं म्हणले, या निमित्तानं तुम्हाला मिळणार आहे जे आतापर्यंत विरोधात होते ते आता तुमच्या सोबत आहे. नाशिकची निवडणूक किती सोपी वाटते, दिंडोरीची निवडणूक किती सोपी वाटते? कोणी विरोधात असं तुम्ही म्हणू नका. आम्ही मंत्रिमंडळातले माझे ते सहकारी आहे आणि जोपर्यंत तिकीट वाटप होत नाही तोपर्यंत इच्छा असते कार्यकर्त्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा असते, भावना असते. परंतु एकदा महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत, एक दिलाने काम करणार. आमच्याकडे एका मतदारसंघात 2-2 उमेदवार महाविकास आघाडीसारखे उभे राहणार नाही. गळ्यात गळे आणि तंगड्यात तंगड्या घालून
ते पडणार आहेत, त्यामुळे त्याच्यावर मला काय बोलायचं नाही.